नमस्कार, मी पूजा गिरी। निषाद ही एक अशी संस्था आहे जी पुणेकरांना अजिबात नवीन नाही। अनेक दर्जेदार कार्यक्रम या संस्थेने पुण्याला दिलेले आहेत, अनेक उत्तम कलाकार या संस्थेत घडलेले आहेत। आणि या संस्थेचा सर्वे सर्वा असणारा चंद्रशेखर महामुनी, त्याच्यासारखा वर्सेटाईल सिंगर पुण्याला मिळाला, हे सगळं पुणेकरांचं भाग्य आहे। चंद्रशेखर वर्षभरात वेगवेगळे कार्यक्रम देतो निषादतर्फेच। हे 6 कार्यक्रम म्हणजे अक्षरशः सर्व रसिकांना आनंदाची पर्वणी असते। प्रत्येक कार्यक्रम युनिक वेगळा असतो। अक्षरशः असं वाटतं की किशोर कुमारचा जेव्हा शो असतो तेव्हा खरंच किशोर कुमार येऊन गातायत, मोहम्मद रफीचा जेव्हा शो असतो तेव्हा खरंच मोहम्मद रफी येऊन गातायत असं वाटतं। त्याचबरोबरीने अनेक कलाकारांनाही तो रिप्रेझेंट करतो। त्यात राजेश खन्ना आले, धर्मेंद्र आले, देवानंद आले। आता देवानंद म्हटल्यानंतर मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते। स्वतः देवानंदसारखा दिसणारा आमचा शेखर, देवानंदचा कार्यक्रम जेव्हा तो सादर करतो ना तेव्हा खरंच परमानंद झालेला असतो सगळ्या रसिकांना। कारण एक देवानंद दिसत असतो आम्हाला पोस्टरवर, एक देवानंद गात असतो आणि एक देवानंद पिक्चरमध्ये दिसत असतो। हां, हे अजून एक वैशिष्ट्य आहे शेखरच्या कार्यक्रमांचं, ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन। म्हणजे अक्षरशः त्या गाण्यातले जे सीन आहेत ते लिटरली त्या गायकांनी, म्हणजे ज्या गायकांनी गायलेले आहेत ते तसेच आपण बघतोय की काय असा भास निर्माण व्हावा, इथपर्यंत शेखरचं अतिउच्च लेवलला तो ते गाणं सादर करत असतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही कार्यक्रम सादर करताना काही टेक्निकल प्रॉब्लेम्स येऊ शकतात। निषादचा हा कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू होतो, कुठलेच टेक्निकल प्रॉब्लेम येत नाही। त्याआधीच सर्व रसिक प्रेक्षक येऊन स्थानापन्न झालेले असतात। मग यात तरुण वर्गही तितकाच असतो पण तोही तितक्याच तन्मयतेने बसलेला असतो। आणि जेव्हा हा कार्यक्रम सुरू होतो पहिल्या 5 मिनिटात शेखर सगळ्यांना आपलंसं करून घेतो आणि मग त्या कार्यक्रमाचा जो आनंद आहे तो असा पोचत 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 शिगेला पोचतो। आणि कार्यक्रमाची जेव्हा सांगता होते तेव्हा एका मंत्रमुग्ध अवस्थेत सगळे रसिक प्रेक्षक बाहेर पडत असतात। कायम हे सगळे शो हाऊसफुल असतात। वर्षभराची मेंबरशिप असूनही काही प्रेक्षक तिकिटांसाठी विचारणा करत असतात। या सगळ्या गोष्टी घडण्यासाठी काय एफर्ट्स लागतात हे प्रत्येक कलाकाराला माहिती आहे आणि शेखर ते उत्तमरित्या सांभाळतो आहे। जी काही त्याला दैवी देणगी लाभलेली आहे आवाजाची, प्रचंड वर्सिटाईल सिंगर आहे। मध्यंतरी एक त्यांनी कार्यक्रम केला होता मन्नाडे, बालसुब्रमण्यम, त्यानंतर मुकेश, ही सगळी गायक कलाकार मंडळी। तर अक्षरशः आम्हाला असं वाटत होतं की ते गायक स्वतः प्रत्यक्ष येऊन तिथे गात आहेत स्टेजवर, इतका तो वर्सेटाईल आहे। आणि त्यासाठी प्रचंड कष्ट तो घेतो। त्या कार्यक्रमाची आखणी करताना तो कार्यक्रम अजिबात लोकांना कंटाळवाणा होणार नाही यासाठी संपूर्ण टीम राबत असते। हो, या सगळ्यासाठी संपूर्ण टीमचे एफर्ट्स तितकेच मोठे आहेत। यात सगळ्यात मोठा अजून एक वाटा उचलणारा माणूस म्हणजे डॉक्टर अमित त्रिभुवन। त्यांचं कॉम्पेरिंग निवेदन, म्हणजे एखादं निवेदन इतकं अभ्यासपूर्ण असू शकतं हे जेव्हा आपण शेखरच्या कार्यक्रमाला जातो आणि अमित त्रिभुवनचं निवेदन ऐकतो तेव्हा आपल्याला कळतं। म्हणजे त्या संगीतकाराबद्दल किंवा गीतकाराबद्दल किंवा त्या नटाबद्दल किंवा त्या गाण्याच्या पिक्चरायझेशनबद्दल अशा अनेक अंगांनी ते निवेदन समृद्ध असतं। त्या निवेदनातनं आपण त्या गाण्यात शिरत असतो आणि गाणं जेव्हा सुरू होतं तेव्हा शेखरने आपल्या मनाचा ताबा घेतलेला असतो आणि मंत्रमुग्ध होऊन प्रेक्षक रसिक ते सगळं अनुभवत असतात। आणि असेच उत्तम दर्जेदार कार्यक्रम शेखरकडनं व्हावेत ही सगळ्या रसिकांची मनपूर्वक इच्छा आहे आणि त्यासाठी भरभरून शुभेच्छा। निषादचे हे कार्यक्रम असे समृद्ध होत जावेत यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि थांबते। धन्यवाद।